नमस्कार विद्यार्थी मित्र आनंदे सोबत मी श्री दिलीप मोहिते सर आज आपण इयत्ता आठवी विषय मराठी आपल्या पाठ्यपुस्तकातील पाठक्रमांक तीन लाखाच्या कोटीच्या गप्पा या पाठाचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत अतिशय सोप्या भाषेमध्ये हा स्वाध्याय आपण कसा पूर्ण करायचा ते समजून घेणार आहोत लाखाच्या कोटीच्या गप्पा या पाठाचं संपूर्ण स्पष्टीकरण देणारा व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक मिळेल तुम्ही तिथून तो व्हिडिओ ओपन करून हा संपूर्ण पाठ अभ्यासू शकता चला तर मग आपण या पाठाचा स्वाध्याय समजून घेऊया स्वाध्यामध्ये प्रश्न पहिला जो आहे तो आकृत्या पूर्ण करा असा आहे आणि याच्यामध्ये अकृती आपल्याला दिलेली आहे गाडीतल्या प्रवाशांकडून प्लॅटफॉर्मवर झालेल्या कृती पहिल्याच परिचदामध्ये या कृतीचं उत्तर आपल्याला मिळणार आहे कौन -कौन ते तर गाडीतल्या प्रवाशांकडून इगतपुरी स्टेशनवरती जेव्हा गाडी थांबलेली आहे इंजिनामध्ये बिघाड झाल्यामुळं तेव्हा कोणकोणत्या कृती त्यांच्या घडून आल्या तर आपल्याला लक्षात येईल की प्रवासी कंटाळून प्लॅटफॉर्मवर एरझारा घालू लागले एरझारा म्हणजे इकडून तिकडे ये जा करणे काही प्रवाशांनी बुकस्टॉलवरची वर्तमानपत्रे घेतली व वाचत वाचतच जागेवर आडवे झाले दोन प्रवाशांनी बाकावर बसून गप्पा मारणे सुरू केले हे दोन प्रवासी गप्पा मारून कंटाळले त्यांनी चहा मागवला त्यानंतर त्यांच्या गप्पा पुन्हा सुरू झाल्या अशा पद्धतीनं गाडीतल्या प्रवाशांकडून प्लॅटफॉर्मवरती घडलेल्या या कृती आहेत आता दुसरी कृती आपल्याला विचारलेली आहे की इंग्लंडला जाण्यासाठी राजाने केलेली तयारी आता राजाने कोणती तयारी केली होती इंग्लंडला जाण्यासाठी तर इथं आपल्याला हे लक्षात येईल की पासपोर्ट मिळवला व्हिसा काढला चार सूट व इतर नेहमीचे कपडे घेतले आणि काकांनी दिलेले खास घड्या राजाने आत्ताच वापरायला बाहेर काढले आहे अशा पद्धतीनं इंग्लंडला जाण्यासाठी राजाने तयारी केलेली आहे आता आपण प्रश्न दुसरा पाहूया प्रश्न दुसरा आहे योग्य विधान शोधा आपल्याला इथे ह्या प्रश्न दोनमध्ये मध्ये योग्य विधानं ओळखण्यासाठी अ आणि आ असे वाक्यांचे गट दिलेले आहेत याच्यामध्ये अ गटामध्ये पहा पहिलं वाक्य आहे लेखकाची नागपूर दादर पॅसेंजर गाडी होती दोन म्हातारा व तरुण करोडपती होते तीन तरुण वकिली करायला परदेशात जात होता आणि चार दोन प्रवाशांमध्ये एक म्हातारा आणि दुसरा तरुण तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की पहिलं वाक्य हे चुकीचं आहे दुसरं वाक्य सुद्धा चुकीचं आहे तिसरं वाक्य सुद्धा चुकीचं आहे आणि चौथं वाक्य जे आहे चा की दोन प्रवाशांमध्ये एक म्हातारा आणि दुसरा तरुण हे वाक्य बरोबर आहे आणि म्हणून चौथं विधान हे तर आपण योग्य विधान आहे म्हणून त्याला अधोरेखित केलेलं आहे ते ओळखलेलं आहे आता आ आपल्याला शब्द वाक्यांचा गट दिलेला आहे पहिलं वाक्य आहे म्हातारावर वा तरुण दोघांच्या बॅगेत खूप पैसे होते दो दुसरं वाक्य आहे म्हातारावर वा तरुण दोघेही कलाकार होते तिसरं वाक्य आहे म्हातारावर वा तरुण एकमेकांचे नातेवाईक होते आणि चार म्हातारावर तरुण बेजबाबदार होते आपल्याला यातलं योग्य विधान निवडायचं आहे आणि म्हातारावर तरुण दोघेही कलाकार होते हे योग्य विधान आहे कारण पाठाच्या शेवटी आपल्याला हे हा म्हातारा व तो तरुण हे दोघेही मराठी सिनेसृष्टीतले त्यावेळचे नावाजलेले अभिनेते होते आणि हे दोन्ही कलाकार आहेत हे आपल्या आता लक्षात आलेलं आहे तर आपण दुसरं वाक्य योग्य विधान म्हणून घ्यायचं आहे आता प्रश्न तिसरा आहे की तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा आणि पहिलं आपल्याला इथे प्रश्न दिलेला आहे की समोरच्या बाकावरच्या प्रवाशांनी केलेल्या वक्तव्याबाबत तुमचे मत पाठा आधारे लिहा आपण पाठ चांगल्या प्रकारे अभ्यासला तर अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे सहजपणे लिहिता येतात आता पाहूया आपण या, या प्रश्नांचं उत्तर आपल्याला कसं लिहिता येईल पहा गाडी सुटणार असल्याचे जाहीर होताच इगतपुरी स्टेशनवरील काका पुतण्या दोघेही गाडीमध्ये बसले गप्पा मारून ते थकले होते दोघांची झोप लागली कल्याण स्टेशनवर गाडी पोहोचताच तरुण प्रवासी जागा झाला भामट्यांनी बॅगा पळवल्या असल्याचे त्यांच्या लक्षात आले काका पुतण्याला या गोष्टीचा धक्का बसला समोरच्या बाकावरील प्रवाशाला या दोघांबद्दल सहानुभूती वाटली त्याने आपले म्हणणे मांडताना जे सांगितले ते खरेच आहे आपण प्रवास करत असताना आपल्याकडे असलेल्या मौल्यवान वस्तूंबाबत इतरांना कळू देता कामा नये याबद्दल मोठ्याने बोलता कामा नये योग्य ती सावधगिरी बाळगायला हवी प्रवासात जर मौल्यवान वस्तू चोरीला गेल्या अथवा हरवल्या तर लगेच पोलिसांकडे तक्रार नोंदवायला हवी या प्रवाशांनी हे सर्व सांगून काका पुतण्याला खर्चासाठी काही पैसे देऊ केले यावरून संकटात माणुसकीच्या नात्याने एकमेकांना मदत करण्याची शिकवणही मिळते कोट्यवधीच्या रक्कम असलेल्या बागा जाऊनही काका पुतणे दोघेही शांत होते याचे त्या प्रवाशाला नवल वाटले कोणाही सामान्य माणसाला जे वाटले असते तेच या बाकावरच्या प्रवाशाला वाटले अशा पद्धतीनं आपल्याला याचं उत्तर लिहिता येतं आ आपल्याला प्रश्न दिलेला आहे की पाठाचा शेवट वाचण्यापूर्वी तरुण व वा म्हातारा यांच्याविषयी तुमच्या मनात कोणते विचार आले ते लिहा आता जेव्हा आपल्याला पाठाचा शेवट कळतो तेव्हा त्या तरुणाविषयी आणि म्हाताऱ्याविषयी आपल्याला माहिती मिळते परंतु पाठाचा शेवट वाचण्यापूर्वी आपल्याला या तरुण म्हाता तरुण व म्हाताऱ्याविषयी आपल्या मनात कोणते विचार आले ते आपल्याला आपल्या भाषेमध्ये लिहायचं आहे पहा या प्रकारे आपल्याला याचं उत्तर लिहिता येईल हा पाठ गमतीशीर आहे या पाठाच्या सुरुवातीला भेटणारी काका ज्या प्रकारे टप्पा मारत होते यावरून ते खरोखरीचे काका पुतण्या आहेत असे वाटले ते दोघे लाखाच्या कोटीच्या ज्या गोष्टी बोलत होते यावरून ते खूप श्रीमंत असावेत असे वाटले काकांचा स्वभाव व चे मात्र स्वभावाचा असल्याचे लक्षात आले सार्वजनिक ठिकाणी ते मौल्यवान गोष्टींबद्दल चर्चा करत होते तसेच ती चर्चा सर्वांना ऐकू जाईल अशा आवाजात ते बोलत होते यावरून मनात त्यांच्या बोलण्याबद्दल शंका निर्माण झाली सार्वजनिक ठिकाणी काय बोलावे याचेही भान त्यांना नव्हते शेवटी शिवाय एवढी श्रीमंत माणसे साध्या रेल्वेने कसा काय प्रवास करतील असे वाटले तसेच एवढे मौल्यवान दागिने पैसे असे प्रवासामध्ये कोणी सोबत वाढगत नाही ते धोकादायक ही आहे त्यामुळे त्यांचे बोलणे लोकांना फसवण्यासाठी त्यांची गंमत करण्यासाठी असावे असे वाटू लागले पाठाचा शेवट वाचल्यानंतर सत्य काय हे लक्षात येते आपले मनोरंजन ये तर होतेच परंतु खळखळून हसायला लावणारा हा पाठ आहे अशा पद्धतीने आपण या कृतीचं उत्तर लिहू शकतो आता विद्यार्थी मित्र खेळू या शब्दांशी आणि या माध्यमातून आपली शब्दसंपत्ती नक्कीच वाढणार आहे पहा याच्यामध्ये आपल्याला कोणत्या कृती दिलेल्या आहेत तर अकृती दिलेल्या खालील वाक्यांचा प्रकार ओळखून घ्या आपल्याला विधानार्थी वाक्य आज्ञार्थी वाक्य प्रश्नार्थी वाक्य उद्गारार्थी वाक्य अशा प्रकारचे वाक्यांचे प्रकार माहिती आहेत तर इथे पहिलं वाक्य दिलेलं की राजा तुझं इंग्लंडला जाणं पक्क झालं ना तर इथे प्रश्न विचारलेला आहे आणि वाक्य जेव्हा अशा प्रकारचा प्रश्न विचारलेला असतो तेव्हा ते वाक वाक्य प्रश्नार्थी असतं आणि म्हणून या वाक्याचा प्रकार आहे प्रश्नार्थी दुसरं वाक्य आहे तुझ्या अभ्यासाला निवांत जागा हवी इथे एक साधं विधान केलेलं आहे आणि म्हणून हे वाक्य विधानार्थी वाक्य आहे तिसरं वाक्य आहे तू बॅरिस्टर भारतात परत ये आता इथे केलेली आपल्याला हे वाक्य अर्थी वाक्य आहे चौथं वाक्य आहे म्हणजे मला पुन्हा दहा रुपये दंड बसणार आणि अर्थातच इथं भावनेचा उद्गार इथं व्यक्त झालेला आहे शेवटी उद्गार चिन्ह आलेलं आहे आणि म्हणून हे वाक्य उद्गार अर्थी वाक्य आहे अशा प्रकारे या वाक्यांचा प्रकार आपण इथं ओळखलेला आहे आता आकृती दिलेली आहे खालील तक्ता पूर्ण करा तीन कॉलम दिलेले आहेत एका कॉलममध्ये शब्द आपल्याला दिलेलेच आहेत आपल्याला दिलेल्या शब्दांमधला मूळ शब्द ओळखायचा आहे आणि त्या शब्दाचं सामान्य रूप ओळखायचं आहे आता आपल्याला सर्वांना माहिती आहे की जो शब्द असतो दिलेला तर त्या शब्दाला विभक्ती प्रत्यय लागण्यापूर्वी त्याच्यामध्ये जो बदल होतो तो बदल म्हणजेच त्या ठिकाणी त्या शब्दाचा सामान्य रूप आणि मूळ शब्द जो आहे तर तो, तो मूळ शब्दसुद्धा आपल्याला शोधता येतो की बघा भावाला या शब्दामध्ये भाऊ हा मूळ शब्द आहे आणि त्याला विभक्ती प्रत्यय लागण्यापूर्वी त्याच्यामध्ये कोणता बदल झाला तर भावा असा बदल झाला आणि अशा प्रकारे विभक्ती प्रत्यय लागण्यापूर्वी मूळ शब्दामध्ये जो बदल होतो त्याला त्या शब्दाचे सामान्य रूप म्हणतात आता दुसरा शब्द आहे शाळेतून आता तुम्ही तुमच्याही लक्षात आलेलं असेल मूळ शब्द अर्थातच शाळा आहे आणि सामान्य रूप विभक्ती प्रत्येक तून लागण्यापूर्वी इथे शाळे असं शाळा या शब्दामध्ये बदल झालेला आहे आणि शाळे हे त्या शब्दाचं सामान्य रूप आहे तिसरा शब्द आहे पुस्तकांशी मूळ शब्द पुस्तक आहे आणि विभक्ती प्रत्यय लागण्यापूर्वी पुस्तका असा बदल त्याच्यामध्ये झालेला आहे ते त्या शब्दाचा सामान्य रूप आहे फुलाचा हा जो शब्द आहे त्याच्यामध्ये मूळ शब्द फुल असा आहे आणि फुला हे त्या शब्दाचं सामान्य रूप आहे आईने मध्ये मूळ शब्द आई आहे आणि सामान्य रूप सुद्धा आईच राहणार आहे अशा प्रकारे आपण हा तक्ता ही पूर्ण केलेला आहे आता खालील शब्दसमूहांचा वाक्यात उपयोग करा असं सांगितलेल्या दोन शब्दसमूह दिलेले आहेत एक गप्पा रंगणे आणि दोन पंचायत होणे आता गप्पा रंगणे या शब्दसमूहाचा आपल्या वाक्यात उपयोग करूया माझे बाबा व त्यांचे मित्र यांच्यामध्ये जुन्या आठवणींच्या गप्पा रंगल्या दुसरा आहे शब्दसमूह समूह पंचायत होणे अचानक आलेल्या पावसामुळे बाहेर फिरायला जाण्याची पंचायत झाली अशा पद्धतीनं आपण या शब्दसमूहांचा वाक्यात उपयोग केला आहे पुढची ही कृती दिलेली आहे की खालील वाक्यांतील अधोरेखित शब्दांचे वचन बदलून वाक्य पुन्हा लिहा आता अधोरेखित शब्द समजा एकवचनी असेल तर त्याचं अनेक वचन करायचं आहे आणि वाक्य पुन्हा लिहायचं आहे आणि जर समजा ते अनेक वचनी वाक्य शब्द असेल अधोरेखित शब्द तर त्याचं एक वचन करायचं आहे पहा पहिलं वाक्य त्यांचा खेळातील दम संपत आला आता त्यांचा म्हणजे अनेक वचन आहे मग आपल्याला काय करायचं आहे त्याचं एक वचन करायचं आहे मग ते वाक्य कसं होईल तर त्याचा खेळातील दम संपत आला होता आता दुसरं आहे कॅप्टनने खेळाडूला इशारा दिला इथे खेळाडूला मध्ये आपण एकच खेळाडू आहे म्हणजेच त्या ठिकाणी खेळाडूंना असं त्याचं अनेक रूप तयार होईल म्हणून कॅप्टनने खेळाडूंना इशारा दिला असं त्याचं वाक्य आहे तिसरं वाक्य आहे क्रीडांगणावर अंतिम सामना पाहण्यासाठी गर्दी जमली होती अर्थातच सामना हा एकच असतो सामने अनेक असतात आणि म्हणून क्रीडांगणावर अंतिम सामने पाहण्यासाठी गर्दी जमली होती असं त्या ठिकाणी आपण त्याचं सामनाचं वचन बदलून सामने असं केलं आणि वाक्यामध्ये वाक्य सुद्धा पूर्ण केलेलं आहे आता पहा विद्यार्थी मित्र आपण समजून घेऊयामध्ये व्याकरणाचा काही भाग आपल्याला दिलेला आहे की खालील तक्तावाचा आपण मागील पाठाचा स्वाध्याय अभ्यासत असताना विभक्ती म्हणजे काय समजून घेतलेलं आहे तर घर या नामाची विभक्तीची रूपं आपल्याला इथं पाहिजे आहेत इथे आपल्याला विभक्तींची नावं दिलेली आहेत प्रथमा द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी षष्टी सप्तमी आणि संबोधन आणि त्याची एक वचना आणि अनेक अने अने वचनाचे प्रत्यय आपल्याला दिलेले आहेत आणि घर या शब्दाचं उदाहरण देऊन हे प्रत्यय कसे लागतात हे सुद्धा इथं आपल्याला सांगितलेलं आहे पहा पहिली विभक्ती आहे प्रथमा आणि इथे जर आपण बघितलं तर प्रथमा ही जी काही विभक्ती आहे तर त्या प्रथमा विभक्तीचे जे एक वचनाचे प्रत्यय आहेत तर ते नाहीत आणि मग अर्थातच घर हे जे काही उदाहरण आपण इथं घेतलेलं आहे तर त्याला कोणत्याही पद्धतीचं प्रत्यय लागत नाही प्रथमा विभक्तीमध्ये त्यामुळे शब्दाचं रूप घर असंच राहील अनेक वचनामध्ये सुद्धा प्रथमा विभक्तीला प्रत्यय नसतं आणि शब्दांची रूप अर्थातच घर या शब्दाचं रूप जे आहे नामाचं रूप जे आहे ते घरे असं होईल इथं घर किंवा घरे या दोन्ही शब्दांना विभक्तीचे प्रत्यय नाहीत कारण प्रथमा विभक्तीमध्ये एक वचन आणि अनेक वचनाचे प्रत्यय नसतात आणि घर आणि घरे ही दोन्ही ह्या दोन्ही नामांची विभक्ती जी आहे ती प्रथम आहे ते आता द्वितीया द्वितीयामध्ये स ला ते आणि स ला नाते हे एक वचन आणि अनेक वचनाचे प्रत्यय आहेत आता स ला ते मग शब्दांची रूप कशी तयार होतील तर घरास घराला अनेक वचनाचे सहला नाते असे प्रत्यय आहेत त्यामुळे घरांस घरांना अशी ती अनेक वचनाची रूपं तयार होतील तृतीय विभक्तीमध्ये ने ये शी असे एक वचनाचे प्रत्यय आहेत आणि शब्दाची रूपं अर्थातच घराने घराशी असं तयार होईल अनेक वचनाचे प्रत्यय नी शी ई ही असं आहे आणि त्यामुळे घरांनी घरांशी अशी अनेक वचनाची रूपे तयार होतील चतुर्थी विभक्ती आणि द्वितीय विभक्तीचे प्रत्यय सारखे असतात द्वितीय विभक्तीचे सहला ते सहला नाते हे जे प्रत्यय असतात ते कर्माला लागतात इथे चतुर्थी विभक्तीचे प्रत्येक कर्म सोडून इतर शब्दांना लागतात तर इथे स ला ते स ना ते आणि शब्दाचे रूप घरास घराला अनेक वचनाचे प्रत्यय आहेत सला नाते ना ते आणि शब्दांचे रूप घरास घरांना अशी तयार होतील पंचमी जी विभक्ती आहे तर त्याचे एकवचनाचे प्रत्यय ऊन हून असे आहेत मग शब्दाची रूप घराहून असं त्या ठिकाणी ते तयार झालेलं आहे अनेक वचनाचे प्रत्यय ऊन हून असे आहेत आणि शब्दाचं रूप घराण होऊन असं त्या ठिकाणी तयार झालेलं आहे षष्ठी विभक्तीचे एकवचनाचे वचनाचे प्रत्यय चाची चे असे आहेत आणि मग घराचा घराची घराचे असे हे विभक्तीचे प्रत्येष्ठी घरी या नामाला लागतात ती तो रूप दाखव दाखवलेली आहेत आता षष्ठी विभक्तीचे अनेक वचनाचे प्रत्यय आहे चे आणि म्हणून इथं शब्दांची रूप घरांचे घरांच्या घरांची असं तयार होतील सप्तमी ही जी विभक्ती आहे त्याची एकवचनाचे प्रत्यय तयिया असे आहेत आणि शब्दाचं रूप तिथं घरात ता असं तयार होईल अनेक वचनाचे प्रत्यय सुद्धा तही असंच आहे आणि म्हणून इथं घरांत असं अनेक वचनातला अनेक वचनाचं रूप इथं घरनामाचं या सप्तमीचं तयार होईल आता संबोधनमध्ये एक वचनाला एक वचनाचे प्रत्यय नसतात आणि शब्दांचं रूप तिथं घरा असं तयार होईल कारण ते संबोधन हाक मारणे असा त्याचा अर्थ होतो आणि अनेक वचनामध्ये नो हा प्रत्यय असतो संबोधन विभक्तीचा आणि म्हणून इथं घरांनो असं ते रूप तयार होईल अशा प्रकारे घर या नामाची विभक्तीची रूपं आपण इथं समजून घेतलेली आहेत आता विद्यार्थी मित्र इथं आपण हा सगळा भाग अभ्यासला आणि यावरून आपण हे लक्षात ठेवायचं आहे की कोणती गोष्ट अ प्रथम विभक्तीला प्रथमा विभक्तीला प्रत्यय नसतो आणि इथे आपण जर पुन्हा बघितलं तर प्रथमा विभक्तीला एक आणि अनेक वचनाला प्रत्यय नाहीत आ मध्ये पहा यातील काही प्रत्ययांचा उपयोग केवळ पद्यात होतो उदाहरणार्थ चतुर्थी एक वचन ते आणि सप्तमी एक वचन आ इथे तक्त्यामध्ये बघा की चतुर्थीचा ते हा विभक्तीचा प्रत्यय आणि सप्तमीचा आ हा विभक्तीचा प्रत्यय हे केवळ त्या ठिकाणी पद्यात उपयोगात आणले जातात आता ही गोष्ट लक्षात ठेवायची की अनेक वचनी प्रत्यय लावताना प्रत्ययापूर्वीच्या अक्षरावर अनुस्वार येतो इथं आपण द्वितीय विभक्तीचं उदाहरण घेऊया की बघा इथे अनेक वचनाचा प्रत्यय लागत असताना घर हे जे काय नाम आहे मूळ नाम तर त्याला द्वितीयेचा स हा विभक्ती प्रत्यय लागण्यापूर्वी घरा रा वरती वर अनुस्वार आलेला आहे आणि नंतर स हा विभक्तीचा प्रत्यय लागलेला आहे अनेक वचनाचा तर अशा पद्धतीनं अनेक वचनी प्रत्यय लावताना प्रत्ययापूर्वीच्या अक्षरांवर अनुस्वार येतो हे आपण लक्षात ठेवायचं आहे आणि हे आहे नामाप्रमाणे सर्व नामांनाही प्रत्यय लावून रोपे तयार होतात आणि जसं नामाला विभक्तीचे प्रत्यय लागतात तसे सर्व नामांना सुद्धा लागतात आणि त्याप्रमाणे ही विभक्तीचे रूपे तयार होत असतात आता इथे खालील तक्ता पूर्ण करायला आपल्याला सांगितलेला आहे इथे शब्द आपल्याला दिलेले आहेत आणि मूळ शब्द सामान्य रूप विभक्ती प्रत्यय आणि विभक्तीचं नाव आपल्याला या प्रत्येक शब्दातील लिहायचं आहे तर मुंबईला हा शब्द आहे मग मूळ शब्द मुंबई असा होईल सामान्य रूप मुंबईच राहील विभक्ती प्रत्यय ला असा असेल आणि विभक्तीचं नाव जे आहे ते चतुर्थी असं होईल आता इथे शब्द आहे सोन्याचे तर इथं मूळ शब्द सोने असा होईल सामान्य रूप सोने असं होईल विभक्तीचा प्रत्यय चे असा होईल आणि विभक्तीचं नाव अर्थात षष्टी आहे आता शब्द आहे भारतात तर मूळ शब्द भारत सामान्य रूप अर्थातच भारत असं होईल विभक्ती प्रत्यय त असा असेल आणि विभक्तीचं नाव अर्थात सप्तमी आहे गाडीनेमध्ये मूळ शब्द गाडी असा आहे सामान्य सुद्धा गाडी असंच राहील आणि विभक्ती प्रत्यय न्या आहे आणि विभक्तीचं नाव अर्थातच तृतीय आहे विद्यार्थी मित्र हो या संपूर्ण पाठाचा स्वाध्याय आपण इथे पूर्ण केलेला आहे सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आज या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबू धन्यवाद